व्हॉट्सअप ग्रुप सोडावा तसे शिवसेना आमदार सोडून जाऊ लागलेत चाळीसहून अधिक शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंना निवडलंय पण आता यात एक ट्विस्ट आलाय विश्वासदर्शक ठरावावेळी एकनाथ शिंदेंचाच गेम होण्याची शक्यता आहे कारण शिंदे गोटातले तब्बल वीस आमदार पलटी मारू शकतात ऐन वेळेला शिवसेनेच्या बाजूने मतदान करू शकतात त्यामुळे ऐन वेळेला शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो पण खरंच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला शिंदेंसोबत दगा फटका होईल का वीस बंडखोर आमदारांना ठाकरेंनी शिंदेंच्या गटात पाठवलंय का हे सगळं ठाकरेच घडवतायत का यावर बोलूयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघूयात फ्लोअर टेस्टला शिंदेंचा गेम होणार असं आम्ही का म्हणतोय एकनाथ शिंदे आधी सुरतला गेले तेव्हा त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांची संख्या होती सतरा त्यानंतर एकनाथ शिंदे दोनच दिवसात गुवाहाटीला रवाना झाले तोवर एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांची संख्या झाली होती चौतीस त्या दरम्यान शिवसेनेनं डॅमेज कंट्रोल सुरू केलं राहिलेल्या आमदारांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली मातोश्री आणि वर्षा निवासस्थानीही बैठका झाल्या धक्कादायक म्हणजे या बैठकांना जे आमदार उपस्थित होते त्यापैकी अनेकांनी नंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडत गुवाहाटीला जाणं पसंत केलं सदा सरवणकर उदय सामंत गुलाबराव पाटील असे अनेक आमदार शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलच्या बैठकीला उपस्थित होते पण त्यानंतर एकामागोमाग एक असं करून हे आमदार गुवाहाटीला जायला लागले शिंदेसोबत सदतीस आमदार गेले तर विधिमंडळातला अख्खा पक्ष धोक्यात हो येईल वेळ पडली तर विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागेल याचा अंदाज उद्धव ठाकरेंना होता त्यामुळे ठाकरेंनीच शिंदेंच्या गटात मुद्दामहून आपले आमदार पाठवल्याचा दावा केला गेला बहुमत सिद्ध करायच्या वेळी शिवसेनेचे मुद्दाम पाठवलेले आमदार शिंदेंच्याऐवजी ठाकरेंच्या बाजूने मतदान करतील आणि शिंदेंना तोंडावर पाडतील असा ठाकरेंचा प्लॅन असल्याची चर्चा रंगली होती आता याच दाव्याला पुष्टी देणारं विधान खुद्द शिवसेनेच्या गोटातून करण्यात शिंदेन सोबत गेलेल्या वीस आमदारांशी आमचा संपर्क आहे असा दावा शिवसेनेकडून केला आहे एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी वीस आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत आम्ही जेव्हा मुंबईत येऊ जेव्हा मतदानाचा विषय निघेल तेव्हा आम्ही शिवसेनेला मदत करू मतदान करू असा शब्द या बंडखोर आमदारांनी ठाकरेंना दिलाय असा दावा शिवसेना नेते अनिल देसाईंनी केला बंडखोर आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढलाय अशी माहिती सुप्रीम कोर्टात दिली चाळीसहून अधिक आमदारांनी पाठिंबा काढल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे त्यामुळे आज ना उद्या उद्धव ठाकरे सरकारला फ्लोअर टेस्ट अर्थात विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणारच आहे पण त्यावेळेला तब्बल वीस आमदार हे शिंदे गटाऐवजी ठाकरेंच्या बाजूनं मतदान करतील शिंदे तोंडावर आपटतील असा दावा शिवसेनेकडून केला गेला आहे त्यामुळे या वीस आमदारांना उद्धव ठाकरेंनीच पाठवलं शिंदेंचा गेम करण्यासाठीच हे आमदार आता शिंदेंच्या गोटात सामील झालेत याचं कवित्व रंगतंय असोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ठाकरेंनीच शिंदेंच्या गोटात आपले आमदार मुद्दाम पाठवले हो असं तुम्हाला वाटतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या फेसबुक ग्रुपवर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद